रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोवनमध्ये आपले सरचे स्वागत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, परवा मला एक मेसेज आला की 7 लाख पाऊंड रुपयाची तुम्हाला लॉटरी लागली. 7 लाख पाऊंड म्हटल्यानंतर मी आपल्या भारतीय चलनानुसार त्याचा हिशोब करून बघितला तर 6 कोटी 86 लाख रुपयाची लॉटरी मला लागली. मी खुश झालो राव, म्हणजे एवढं पैसे आपल्याला मिळणार. मग त्यानंतर त्या मेसेजमध्ये होतं की तुमचे बँक डिटेल्स द्या, आधार कार्ड नंबर द्या, बाकी बरेच काय काय असं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळं हे द्या. मग मी विचार केला की अरे म्हटलं की मी कधी लॉटरी कधी काढलेलं नाही किंवा असं कुठल्यामध्ये गुंतवणूक कधी केलेलं नाही. मग मला मेसेज आला, ह्याचं कारण काय? मी जर त्याचं डिटेल्स बघितलं तर हा मेसेज आपल्या भारतामधला दिसेना, हा मेसेज होता कुठल्या बाहेरच्या देशातूनच आलेला होता. बाहेरच्या देशातून आल्यानंतर मग मी एक माझा मित्र पोलीस आहे, मी पोलीस त्या मित्राला फोन करून विचारलं की बाबा असं असं मला एक मेसेज आला आहे. अरे म्हणाले की असे मेसेज फ्रॉड मेसेज येतात आणि त्यांनी काय करतात की आपल्याकडली सगळी पूर्ण माहिती डिटेल्स घेतात व त्यांच्या अकाउंटमधले त्यांच्या अकाउंटच्या नंबरला देऊन हे म्हणतात की असं करा की तुमचा तुम्हाला एक पहिल्यांदा 20% रक्कम देईन, 20% रक्कम देण्यासाठी पहिले तुम्ही 20,000 रुपये भरा. मग नंतर हे करतात की असे थोडे पैसे काढून घेऊन करतात की परत नंतर तुमच्या पूर्ण बँकेचा डिटेल्स मागवल्यानंतर पूर्ण तुमच्या बँकेची रक्कम त्याने त्यांच्या ट्रान्सफर करून घेतात आणि परत कोण कंपनी होती, कुठली कंपनी होती किंवा कुणी तुम्हाला हे केलं ह्याला काही करता येत नाही. एकदा गेलेला पैसा काहीही तुम्ही केला तरी तो परत मिळू शकत नाही. हे असं होतं आहे, त्यामुळे म्हणलं की कुठलंही तू काय असं डिटेल्स देऊ नको किंवा हे करू नको. मी ओळखलं म्हटलं की हा काय तर फ्रॉड मेसेज असणार आहे, कारण 6 कोटी 86 लाख रुपये मला कशासाठी देतील असं माझं त्यांचा काही नातं पण नाही आहे की नाही. आणि त्यांना एवढी रक्कम मोठी मला देऊन त्यांना काय फायदा होणार आहे? उलट जे तो आत्ताच्या काळामध्ये माणूस आहे की एक एक रुपयासाठी माणूस पळायला लागला आहे आणि एवढी मोठी रक्कम ते. म्हणून मी म्हणलो बाबा की मी तुला फोन केला आणि मी हा ह्याचं विचारलं. शेतकरी मित्रांनो, ही माहिती इतर सगळ्या लोकांना सांगा, कारण असे केल्यामुळे भरपूर लोकांना झाले. आमच्यात एक एक पाहुणे आहे, त्या पाहुण्यांचा 70,000 रुपये असे काढून घेतले आहेत. परवा 2 महिन्यापूर्वी एक टीव्हीवर बातमी आलेली होती की एका PSI चे, मुंबईमध्ये PSI, त्या मुंबईच्या PSI 50,000 रुपये असे काढून घेतले गेलेले होते. तर असं होऊ नये ह्याच्यासाठी हा एक व्हिडिओ तयार करून पाठवत आहे. तर शेतकरी मित्रांनी व इतर ज्या जो जो जे जे लोक हे व्हिडिओ बघतील त्या लोकांनी सावध होऊन आपला पैसा असा इतर कोणाच्याही घशामध्ये, जो कष्टाचा पैसा आहे तो इतर कोणाच्याही घशामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. की म्हणले की मग असं त्यावर मग मला असं वाटलं की आपण एक व्हिडिओ तयार करूया शेतकरी बांधवांना आणि इतर आपले जे व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्या लोकांनाही कळेल की बाबा की हे असे लोक फसवतात. म्हणजे पहिलं कसं व्हायचं की माणसं लुटायचे, आता हे ऑनलाईन चोरी चालू झालेली आहे. ह्या पद्धतीने लोकांची शेतकऱ्यांची दिशाभूल होते की एवढे पैसे मिळणार म्हणल्यानंतर प्रत्येकजण आपापले डिटेल्स द्यायला चालू करतो. आणि अशा कुठल्याही भूलथापाला तुम्ही बळी पडू नका. गरीब माणसे अशा बोलू एवढे पैसे मिळणार म्हटल्यानंतर गरीब माणसं आपली सगळे आपले बँकेत डिटेल्स वगैरे देतात, आपल्या कष्टानं करून ठेवलेले जे पैसे असतात ते सगळे पैसे ते अशा भूलथापानं बळी पडून ते त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतात. तर शेतकरी मित्रांनी असं काही कुठल्या फर्जी कॉल जे येतात त्या फर्जी कॉलकडे लक्ष न देता आपण आपल्या कष्टाचा पैसा असा इतरांच्या घशामध्ये न जाता आपण आपला पैसा वाचवावा, हीच आपल्याला विनंती आहे. रामकृष्ण हरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माऊली ॲग्रोवनला बेल आयकनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करावा ही विनंती. रामकृष्ण हरी.